यवतमाळच्या उमरखेड इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय. अज्ञातांकडून वैद्यकीय अधिकारी हनुमंत धर्मकारे यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणामागचं नेमकं कारण काय आहे ते अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र यवतमाळमधली ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल की वैद्यकीय अधिकाऱ्याचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय. यवतमाळच्या उमरखेडमधली ही घटना आहे आणि अज्ञातांकडून हा गोळीबार करण्यात आलाय. वैद्यकीय अधिकाऱ्यांचं नाव हनुमंत धर्मकारे असे. आपले प्रतिनिधी कपिल शामकोर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील. कपिल, हे प्रकरण नेमकं काय आहे? कविता, आज सायंकाळी 5 सुमारास उमरखेड शहराला हादरवणारी घटना घडली आहे. इथं उत्तरवार रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर हनुमंत धर्मकारे, ते बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे, ते रुग्णालयाच्या समोर चहा कॅन्टीनच्या परिसरात असताना अचानक एका दुचाकी स्वाराने येऊन त्यांच्यावर गोळीबार केला आहे आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरलेला आहे. उमरखेडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये चिंतेचं वातावरण आहे, कारण की एका डॉक्टरला भर दिवसा अज्ञात व्यक्तीने येऊन गोळीबार केलेला आहे. हा कुठल्या कारणातून हे गोळीबार झाला आहे आणि याचं कारण स्पष्ट नाही, मात्र या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे जे अधिकारी आहे त्या ठिकाणी आहे. स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांची कुमक आहे आणि पोलीस आता CCTV च्या आधारे या ठिकाणी तपास करत आहे. कविता, धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.